जानना गजानन गणराया तूच आहे सुखकर्ता, हे गजानन गणराया तूच आहे सुखकर्ता। नागवा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळ सोनखेडचा राजा श्री गणेशोत्सव निमित्त शाडूची पर्यावरण पूरक मूर्ती गणेशोत्सव साजरा केला जात आहे। युवा नेते निशांत भगत, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, समाजसेवक संदीप भगत यांच्या वतीने नवीन पिढीला युवकांना दिबा पाटील यांच्या कार्याची माहिती समजण्यासाठी त्यांचा देखावा साकारण्यात आला आहे। या सोनखेडच्या राजाला 27 वर्ष पूर्ण झाले असून गणपती बाप्पाच्या शेवटच्या दिवशी सत्यनारायणची पूजा तसेच महाप्रसाद व ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। याबद्दलची अधिक माहिती माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी दिली। सोनखेडचा राजा ह्या मंडळाचा आज 27 वर्ष पूर्ण होत आहे। 27 वर्ष आहे, 27 वर्ष पूर्ण झालेलं आहे। या भागामध्ये काहीच कुठलीच लोकवस्ती नव्हती। त्या बुद्धेश्वर मंदिरामध्ये गणपतीची स्थापना होत होती। आज त्याला 70 वर्ष पूर्ण झालेलं आहे। त्याला ह्या ठिकाणी मूर्ती ही पर्यावरणपूरक आहे, शाडूची मूर्ती आहे आणि ती पर्यावरणपूरक आहे। त्याला ह्या ठिकाणी जो देखावा आहे, लोकनेते दिबा पाटील साहेब यांचा जो कार्य आहे तो कार्य जनतेसमोर जावं, जो नवीन पिढी आहे तो कार्याची त्यांना माहिती व्हावी, त्यांनी जो केलेला संघर्ष आहे, त्यांचा जो समर्पण आहे, तो जीवन त्याग आहे त्यांचा बाधित आणि वंचितसाठी, तो त्यांचा त्याग आणि समर्पण आणि कार्य याची जनतेला आणि ह्या भागातील विविध या रहिवासी आहेत त्याचप्रमाणे नवीन पिढीला माहिती पडावं म्हणून या ठिकाणी आम्ही हा जो देखावा केलेला आहे। आज या ठिकाणी शेवटचा दिवस आहे। दरवर्षाप्रमाणे सत्यनारायणची महापूजा आहे, महाप्रसाद आहे आणि ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम आहे असा कार्यक्रमाची रूप। या ठिकाणी दिबा पाटील ऊर्जास्थान या अंतर्गत चळवळ स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। फार अतिशय मोठ्या संख्येने, हजारोच्या संख्येने विविध स्पर्धकांनी सहभाग घेतलेला, आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्याच माध्यमातून एक कार्यकर्ता, एक आंदोलक तयार होईल, एक सक्षम नेतृत्व तयार होईल आणि जो का दिबा पाटील साहेबांचं कार्य आहे त्या कार्याचं संशोधन होईल आणि तो कार्याचं संशोधन झाल्यानंतर तो पूर्ण आम्ही पुन्हा ते संग्रहित करून त्या ठिकाणी जनतेसमोर ठेवला जाईल। या नवीन पिढीला दिबा पाटील साहेबांचं कार्य काय त्याची माहिती होईल। गणेशाकडे मागणी हीच आहे का ह्या देशातील प्रथम ह्या नई मुंबई, ही नई मुंबई स्वच्छ आणि सुंदर शहर असावं। या शहरामध्ये जो पाण्याचा प्रश्न आहे, जो स्वतःचं धरण आहे, पाण्याचा प्रश्न कधी राहू नये, स्वच्छता राहावी, या देशामधली एकता आणि अखंडता राहावी ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे। ब्युरो जर्नालिस्ट मुशायर शाहसह प्रिया वर्मांचा रिपोर्ट, नवी मुंबई।